आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळच्या पद्माराजे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात तब्बल 27 वर्षांनी आले एकत्र. येथील पद्माराजे विद्यालयातील सन 1992 मध्ये 10वीचे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयामध्ये उत्साहात पार पडला. या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात 1992 बॅच मधील 60 वर्गमित्र एकत्र आले. सर्वांनी एकमेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल 27 वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक जण आपापले हितगुज करीत होते, शिवाय एकमेकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगून वाटून घेत होते. यावेळी त्यांच्या चाललेल्या अनेक तासनतासच्या गोष्टीने प्रत्येकांचं मन येथून बाहेर जाताना आनंदी होऊन गेलं. या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने प्रत्येक जण तू कसा आहेस, माझं भारी चाललंय, तुझी तब्येत कशी आहे, सध्या काय चालू आहे, मस्त आहेत चाललंय की, मुले काय करतात, बाकी घरचे सगळे कसे आहेत, अरे तू कसा आज आला नाही, खूप बिझी असतोस रे, बाकी सगळे ठीक आहेत का, यासह अनेक हितगुजांच्या गोष्टी करीत या स्नेह मेळाव्याचा आनंद लुटला. यावेळी प्रत्येक जण आपल्या जुन्या शाळेतील आठवणींनी अनेकांना ऊर भरून आलं होतं आणि प्रत्येकाशी शेअर करीत होते. या स्नेह मेळाव्यातून एकत्र जगण्याने नवी उभारी मिळते असे अनेकांनी मत व्यक्त केलं. प्रारंभी स्वागत योगेश खाडे यांनी केलं. या स्नेह मेळाव्याचं नियोजन मनोज पाटील, अनंत शिंदे, शशिकांत गंगधर, दत्ता गायकवाड, आकाराम पाटील, सुरेश मोरे यांनी केलं. आभार युवराज पाटील यांनी मानले. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.